केल्या होत्या, या भावनांचा आदर करून, या भावनांची कदर करून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धव साहेबांनी या बाधित झोपडपट्टीधारकांना 51 घराच्या चाव्या आज दिलेल्या आहेत, घरासह चाव्या दिलेल्या आहेत. फक्त चाव्या नाही, घरं पण दिली आणि चाव्या पण दिल्या 251 लोकांना. 1 मे महाराष्ट्र दिनाच्या दिवशी त्या लोकांना त्यांचं हक्काचं घर दिलं जाईल. आज सुरुवात झालेली आहे. त्या लोकांना, संपूर्ण लोकांना घरं देसतोपर्यंत मी रस्त्यावर उतरून लढत राहणार आहे, अशाच भावना या ठिकाणी व्यक्त करतोय. आणि पुन्हा एकदा आदरणीय मुख्यमंत्र्यांनी ही सुरुवात केली, त्यांना त्यांच्या हक्काचं घर दिलं, त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो. आज सभागृहामध्ये तुमच्या साक्षीने माझ्या विभागातील मतदारांच्या भावना आणि त्यांच्यावरती झालेला अन्याय हे मी मांडत असताना, त्यांच्या भावना व्यक्त करत असताना सांगितलं होतं की माझं हे सभागृहातलं आखरी भाषण असेल, शेवटचं भाषण असेल. माझ्या गोरगरीब लोकांच्या भावनांशी यापूर्वी 2008 ते 2009 पासून फक्त काही मंत्र्यांनी, काही मुख्यमंत्र्यांनी फक्त राजकीय खेळ केला, परंतु लोकांना न्याय दिला नाही. काही लोकांनी खोटे कागदपत्र दिली, काही लोकांनी खोट्या चाव्या दिल्या प्लास्टिकच्या, परंतु त्यांना त्यांच्या हक्काचं घर मिळालं नाही आहे. या विमान प्राधिकरणाच्या जागेवरील मिठी नदीच्या पात्रामध्ये 2006 मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली होती. 26 जुलैच्या पावसामध्ये अनेक घरं वाहून गेली होती. त्या ठिकाणी त्यांच्यासाठी 2008-2009 इमारत बांधली गेली, परंतु राजकारण केलं गेलं, त्यांना त्यांच्या हक्काचं घर मिळालं नाही आहे. आणि म्हणून या ठिकाणी या लोकांच्या भावना व्यक्त करत असताना सभागृहात सांगितलं होतं, या लोकांना यांच्या हक्काचं घर नाही मिळालं तर मी माझं अख्खं कुटुंब बलिदान करेन. वेळ प्रसंग पडला, ही लोकं पावसात वाहून जाण्याच्या पूर्वी मी स्वतः जलसमाधी घेईल,